नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनेलवर बघा नुकतंच जनरल जिओफिजिकल रिसर्च या संस्थेने एक अहवाल सादर केलेला आहे आणि या अहवालातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे बातमी काय आहे तर बातमी आहे की पृथ्वी जी आहे ना ती वागते वागते म्हणजेच काय तर ती स्वतःभोवती फिरताना ज्या अक्षाभोवती फिरते ती फिरण्याची तिची जागा सरकते पहा बातमी ऐकून आपल्याला नवल वाटलं असेल काही जणांना याचं आश्चर्य झाले असेल की पृथ्वी जागा बदलते किंवा पृथ्वी वाकते म्हणजे आपलं काय होईल साधारणतः आपल्याला या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी पाहायच्या आहेत एक तर पृथ्वी वाकण्याचं किंवा तिची जागा सरकण्याचं कारण काय आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तिच्या सरकण्यानं किंवा वाकण्यानं मानवी जीवनावर किंवा या पृथ्वीवर काय परिणाम होतील परिणाम म्हणले की बऱ्याच जणांना असं वाटेल की मग इथल्या पावसात किंवा हवामानात किंवा इथल्या एकंदरीत मानवाच्या जनजीवनावर काय परिणाम होईल किंवा मग ही पृथ्वी जर सरकत असेल तर मग ती आपल्या कक्षेतून बाहेर पडेल का किती अवकाशात भरकटेल का किंवा पृथ्वी नष्ट होईल का पृथ्वीला काही धोका आहे का असे वेगवेगळे प्रश्न आपल्या डोक्यात आले असतील या सगळ्या प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळतील फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आपण दोन प्रकारे पाहणार आहोत पहिला आहे त्याच्यातलं की व्हिडिओ म्हणजे ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी वाकण्याची किंवा सरकण्याची कारणं आणि दुसरं पाहणार आहोत की याच्यामुळं काय परिणाम होणार है, है भुजल। भुजल का तर कारणांमध्ये बघा सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे याचं आणि एकमेव कारण जे आहे ते आहे इथलं भूजल भूजल म्हणजे काय जमिनीमध्ये असलेलं पाणी तर पहा सध्या मानवाला पिण्यासाठी शेतीसाठी आणि व्यापारासाठी पाण्याची आवश्यकता असते यामध्ये सगळ्यात जास्त वापर होतो ते जमिनीतल्या पाण्याचा बरोबर आहे मग अशी कंडिशन आहे की भूजल इतकं जास्त उपसल्या जात आहे म्हणजे जमिनीतलं पाणी इतकं जास्त आणि वेगाने बाहेर काढलं जात आहे की त्यामुळं काय होत आहे पृथ्वीच्या पोटातलं पाणी हळूहळू कमी होत आहे आणि पृथ्वीवरचं पाणी जे आहे त्याचं प्रमाण मात्र वाढत आहे जर आपण विचार केला एकोणीसशे पंच्याण्णव पासून किंवा एकोणीसशे त्र्याण्णव पासून दोन हजार दहा पर्यंतचा जर विचार केला तर या कालावधीमध्ये जवळपास दोन हजार एकशे पन्नास गिग्या लिटर किंवा गिग्या टन असं म्हणू आपण गिगा टन म्हणू दोन हजार एकशे पन्नास गिगा टन पाण्याचा उपसा पृथ्वीच्या पोटातून बाहेर काढलेला आहे आपण मग जर हे एवढं पाणी बाहेर काढलं असेल तर निश्चितच पृथ्वीचं बॅलन्स थोडं नाही कमी जास्त तर होणारच आहे बरोबर मग एवढं पाणी बाहेर काढले त्याच्यामुळे पृथ्वीच्या बॅलेन्सिंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो आहे आता याच्यामध्ये काय की पृथ्वीचं जे वापर आहे भूजल पाण्याचा पृथ्वीच्या पोटातल्या पाण्याचा जो वापर आहे त्याचा सगळ्यात मोठा वापर करता कोण आहे तर तो आहे आपला भारत जगाच्या एकूण पृथ्वीच्या पोटामध्ये असलेल्या पाण्यापैकी काय म्हणतोय मी एकूण पृथ्वीच्या पोटात असलेल्या पाण्यापैकी पंचवीस टक्के पृथ्वीच्या पोटातल्या पाण्याचा म्हणजे भूजलाचा वापर हा एकटा भारत करतो म्हणजे एकूण पाण्याच्या वापर हा फक्त आणि फक्त भारत हा एकमेव देश करतो पृथ्वीच्या पोटातल्या पाण्याचा आणि तेवढच नाही तर पहा केंद्रीय भूजल बोर्ड जे आहे आपलं ज्याला आपण काय म्हणतो सीजीडब्ल्यू बी असं म्हणत असतो तर यांनी एक अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की दोन हजार दहा मध्ये भारतानं पृथ्वीच्या पोटातल्या म्हणजेच भूजलाचा चौदा टक्के वापर जास्त केला आहे किंवा चौदा टक्के उपसा जास्त केलेला आहे पाण्याचा आणि तो हळूहळू दरवर्षी तीन ते चार टक्क्यानं वाढत आहे म्हणजे दोन हजार वीस बावीस पर्यंत जवळपास तीस टक्केपेक्षाही जास्त पाणी पृथ्वीच्या पोटातलं भारतानं काढून त्याच्यामुळे काय होत आहे की पृथ्वी वागते आहे किंवा पृथ्वीची फिरण्याची जी जागा आहे स्वतःभोवतीची ती बदलते आहे आता आणखी एक रिपोर्ट आलाय दोन हजार चौदाला कॅगचा कॅगच्या दोन हजार चौदाच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की येत्या चार पाच वर्षानंतर पृथ्वीवरील एकूण मानवाला किंवा भारतातील एकूण मानवांना ऐंशी टक्के दूषित पाणी प्यायला मिळेल म्हणजे ऐंशी टक्के पृथ्वीतल्या शुद्ध पाण्याचा साठा हा संपुष्टात आलेला आहे सॉरी संपुष्टात आलेला आहे त्याच्यामुळं काय होईल की पाणी आता दूषित प्यायला मिळेल बरं या सगळ्या गोष्टीचं म्हणजे पृथ्वीच्या वाकण्याचा किंवा पृथ्वीच्या जागा सरकण्याचा काय परिणाम होईल बरं एकंदरीत मानवी जीवनावर आणि या पृथ्वीवर तर पहा पृथ्वीचं वाकणं समजून घेण्यासाठी आपल्याला एक साधी गोष्ट समजून घ्यावं लागेल की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आपण भोवरा पाहिलाय का कधी भोवरा जसा गोल फिरतो ना भोवऱ्याला एक खाली काय असते एक आणि असते किंवा खिळा असतो लावलेला आणि त्याच्या भोवती तो भोवरा फिरतो तसं पृथ्वी सुद्धा काय होते भोवऱ्यासारखी फिरते परंतु पृथ्वी कशी फिरते घड्याळ्याच्या उलट्या काट्यानं म्हणजेच पश्चिम टू पूर्व फिरते पूर्वेकडून पश्चिमेकडे न फिरता घड्याळ्याच्या काट्याच्या उलट्या दिशेनं म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी पृथ्वी फिरत असते आणि भोवरा ज्याप्रमाणे त्या खिड्यावर किंवा त्या टोकदार आणिवर फिरतो तसं पृथ्वी सुद्धा स्वतःभोवती फिरताना एका काल्पनिक रेषेभोवती फिरते त्या काल्पनिक रेषेला आपण म्हणत असतो पृथ्वीचा अक्ष आणि तो साडे तेवीस अंशांनी कळलेला आहे म्हणजे पृथ्वी जी आहे ती ऑलरेडी पूर्णपणे सरळ अशी गोल नसून थोडीशी तिरपी आहे बरोबर आहे तर ही तिरपी तिरपी पृथ्वी असलेली जी आहे ती स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते मग आता ती काय करत आहे ती जी काल्पनिक रेषे ज्या काल्पनिक रेषेभोवती फिरत आहे म्हणजे ज्या आक्षाभोवती ती फिरत आहे त्या आक्षापासून तिचं फिरणं जे आहे किंवा तो जो आक्षा आहे तो दरवर्षी चार पॉईंट तीन सहा सेंटीमीटरने म्हणजेच चार पूर्णांक छत्तीस सेंटीमीटरने पूर्वेकडे सरकत आहे म्हणजेच पृथ्वी जी तिरपी होती जी सरकत होती ती आता वाकत आहे आणि ती काय करत आहे तिचा जो अक्ष आहे त्याचा अंतर आता कमी होत आहे साडे तेवीस अंशाचं पहा पृथ्वीचा अक्ष जर बदलला तर काय काय होऊ शकतं त्याचेही परिणाम आपल्याला पाहिजे आतापर्यंत एकूण रिसर्चमध्ये असं दर्श निदर्शनास आलेलं आहे की आतापर्यंत पृथ्वीनं मागच्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये ऐंशी सेंटीमीटर एवढं काय केलेलं आहे आपलं फिरण्याची जागा बदललेली आहे म्हणजेच अक्ष बदललेला आहे याचे परिणाम काय साधारणतः ऋतूंमध्ये बदल होऊ शकतो म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे जे ऋतू आहेत या ऋतूंमध्ये बदल होऊ शकतो त्यानंतर समुद्राची जी पाण्याची पातळी आहे ती जमिनीतलं पाणी कमी झाल्यामुळे काय होते पावसाचं प्रमाण वाढलं त्याच्यामुळे समुद्रातल्या पाण्याची पातळी वाढते तापमान सुद्धा याच्यामुळे वाढू शकतं आणि तापमान जर वाढलं ता बर्फा तर बर्फाचं वितरण वाढू शकतं आणि त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते आणि समुद्राच्या पाण्याची जर पातळी वाढली तर भारतात किंवा कुठेही जगामध्ये घ्या समुद्राच्या काठावरची जी शहर आहेत त्यांना धोका निर्माण होऊ शकतो आपला संपूर्ण दक्षिण भारत जो आहे आणि दक्षिण भारतामधले समुद्रकिनारी जी काही शहर आहेत त्या सगळ्या शहरांना धोका पोहोचू शकतो आपलं मुंबई पूर्ण पाण्यामध्ये जाऊ शकत त्याचबरोबर या पृथ्वीतलं भूजल संपल्यामुळं आणि पृथ्वीचा अक्षर साधारणतः जागा बदलत असल्यामुळं महापुरांची संख्या वाढणार आहे तसे आपण पाहतो मागच्या पाच दहा वर्षात अचानकपणे ढगपुटी होते आणि महापूर येतात तर ही महापुराची संख्या सुद्धा जास्त प्रमाणात वाढणार आहे आणि बाकी राहिला प्रश्न पृथ्वी नष्ट होईल का किंवा पृथ्वी आपली जागा सोडून मग या अवकाशात भरकटेल का तर सध्या पृथ्वीचं वाकणं किंवा सरकणं हे इतकं कमी आहे इतकं कमी म्हणजे चार पॉईंट तीन सहा सेंटीमीटर दरवर्षी एवढं कमी आहे तर ती पृथ्वी जागा सोडायला किंवा तिच्यामध्ये खूप काही बदल व्हायला किंवा पृथ्वी नष्ट व्हायला त्याला हजारो लाखो वर्षाचा कालावधी लागणार आहे जर ही स्पीड अशीच राहिली तर पुढच्या हजारो लाखो वर्ष आपल्याला काही आणखी धोका नाही पृथ्वीला तरी बरं का पण जर समजा ही स्पीड वाढली आणि आणखी काही दुष्परिणाम झाले तर मात्र धोका निर्माण होऊ शकतो म्हणून पाण्याचा जपून वापर करा आणि पृथ्वीच्या पोटातलं पाणी कमीत कमी वापरा आणि जर वापर होतच असेल तर तेवढंच पाणी जमिनीमध्ये मुरलं पाहिजे याची सुद्धा काळजी घ्या त्याच्याशिवाय ही पृथ्वी वाचणार नाही त्याच्यामुळे जल ही जीवन आहे ही जी आपण मन म्हणतो तर ते अगदी तंतोतंत खरा आहे आणि आता वेळ येऊन ठेपलेली आहे की पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे आणि पडलेलं पाणी प्रत्येक थेंब जिरवलं पाहिजे याची आडवा त्याची जिरवा म्हणण्यापेक्षा पाणी आडवा पाणी जिरवा कधी आपल्याला सोयीस्कर ठरेल ठीक आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल याच्यातली माहिती तुमच्या कामाची असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझं चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून कळवा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ठीक आहे थांबूया तिथं धन्यवाद